राज्य सरकार हाय 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 राज्य मंत्री हाय हाय के हथियारों से चप्पा चप्पा जो गुंज उठेगा इनकलाब के नारों से। राज्य व केंद्र सरकार ने गेल्या 8 वर्षापासून केंद्र सरकार ने आशा कर्मचारी ग्राम पंचायत कर्मचारी सर्व कामगार यांना या ठिकाणी आशेला लावून वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून यांच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं काळे कायदे रद्द होणार, परंतु 13 महिन्याच्या आंदोलनात 900 शेतकऱ्यांचा बळी गेला, हजारो शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले, परंतु त्यात अजूनही काळे कायदे रद्द केलेले नाही। आजही ते शेतकरी रस्त्यावर उतरलेत। गेल्या 8 दिवसापासून मुख्यमंत्र्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला ठाण्यात आशा कर्मचारी गेले रस्त्यावर झोपवले आशा भगिनींना, तिथून आकलून लावलं, त्याच्यानंतर आझाद मैदानात पाठवलं। आझाद मैदानात 6 दिवसापासून आशा कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी बसलेले आहेत, परंतु या गेंड्याच्या कातडीचं त्रिशंकू सरकार, गंधार सरकार, मिंद सरकार महाराष्ट्राचं आशा भगिनींकडे लक्ष देत नाहीये। त्यात या सरकारचा जाहीर निषेध करतो। खऱ्या अर्थानं जातीत धर्मात तेढ निर्माण करणारं आणि जातीवारी धर्मावारी गणना करणारं हे सरकार मिंद सरकार आहे। या सरकारचा जे फुटाफुटी झाली, हे झालं ते झालं, हे कोणी केलं तर या महाराष्ट्राच्या एका टरबुजानं केलं, आणि टरबुजानं या महाराष्ट्राचं वाटोळं केलं। टरबुजानं आशा कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही, टरबुजानं खोटा मुख्यमंत्री बनवला स्वतःच्या पक्षाच्या नावानं। जो का गद्दार फुटीर सेनेतला मुख्यमंत्री आहे, आमदार असताना तो जर भाजपाचा मुख्यमंत्री म्हणून जातो, हे कोणत्या न्याय तत्वात बसतं, कोणत्या न्याय प्रणालीत बसतं? म्हणून गद्दाराच्या सरकारात गद्दाराची परतफेड टरबूज फोडून आंदोलनानं या ठिकाणी केलेली आहे। शेवगाव बंद ठेवून, आज भारत बंद आहे, शेवगाव बंद ठेवून या आंदोलनाची सांगता या ठिकाणी केलेली आहे।